नमस्कार, मी विशाल परदेशी। संध्याकाळची वेळ आणि घडामोडी अगदी वेगाने घडताना दिसतात, त्यात एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज अशी आहे, सह्याद्री गेस्ट हाऊसवर झुंबरसं POP स्लॅब कोसळला आहे। मंत्री आदित्य ठाकरे यामधून थोडक्यात बचवले, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे थोडक्यात बचवल्याचं कळतंय। सह्याद्री अतिथीगृहात पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या विभागाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठका ज्या होत्या त्या सुरू होत्या, आणि त्यावेळी त्यांच्या बैठकीच्या बाहेरच शोभेचं मोठं झुंबर आहे आणि त्यावरील POP स्लॅबचं ते झुंबर खाली कोसळलं। अचानक झालेल्या या दुर्घटनेत कोणी जखमी झालं नाही आहे, मात्र दुर्घटना जीवघेणी होती आणि त्यामुळे सह्याद्री अतिथीगृहातील सर्व सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्यात आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना आणि सर्व अधिकाऱ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं। बोलूयात आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्या बरोबर आहेत। उदय, नेमकी घटना कशी घडली? विशाल, साधारणतः संध्याकाळी 4:45 सुमारास ही दुर्घटना घडलेली आहे। सह्याद्री अतिथीगृहामध्ये जे मुख्य सभागृह आहे त्याच्यासमोर अनेक छोटे छोटे चेंबर्स आहेत जिथे अनेक बैठका ज्या आहेत प्रशासकीय त्या होत असतात दररोज। पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या आज नियोजित बैठका ज्या आहेत त्या तिथे पार पडत होत्या आणि त्यांच्या बैठका सुरू असताना समोरच्या बाजूला मोठा पॅसेज आहे, त्या पॅसेजच्या वरचा जो POPचा भाग आहे तो अचानक कोसळला आणि त्यामुळे खूप मोठी दुर्घटना जी आहे ती घटनास्थळी घडली। सुदैवाने त्यावेळेला तिथे कोणी उपस्थित नव्हतं, त्यामुळे कोणालाही जीवितहानी किंवा दुखापत जी आहे ती झालेली नाही आहे, त्यामुळे सुदैवाने तिथे कोणी उपस्थित नव्हतं। परंतु ही दुर्घटना अतिशय मोठी आहे आणि जीवघेणी होती, कारण तिथे जर कोणी उपस्थित असतं निश्चितच खूप मोठी दुखापत जी आहे ती झाली असती। स्वतः पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे ते तिथे उपस्थित होते, त्यांच्यासोबत इतर सर्व प्रशासकीय अधिकारी जे आहेत ते तिथे उपस्थित होते, काही लोकप्रतिनिधी देखील तिथे बैठकीसाठी आलेले होते। अशा वेळेला अशी गंभीर दुर्घटना घडणं खूप मोठी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाची घटना आहे, गंभीर बाब आहे आणि त्यानुसारच आता PWD विभागाने सह्याद्री अतिथीगृहाचं पुन्हा एकदा संपूर्ण तपासणी जी आहे ती सुरू केलेली आहे। राज्य सह्याद्री अतिथीगृह हे राज्य सरकारचं महत्वाचं अतिथीगृह आहे, येथेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये अनेक महत्वाच्या बैठका देखील होतात। राज्याची राज्य मंत्रिमंडळ बैठका कॅबिनेट बैठक जी आहे ती देखील इथे होत असते, त्यामुळे सह्याद्री अतिथीगृहाच्या जेवढे सभागृह आहेत छोटे असतील मोठे असतील त्या सर्वांची आता इथे तपासणी सुरू झालेली आहे। जिथे आता ही दुर्घटना घडलेली आहे तो संपूर्ण पॅसेज जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे, तिथे कोणासही जाऊ दिलं जात नाही आहे। या संपूर्ण सह्याद्री अतिथीगृहाचं ऑडिट जे आहे ते देखील करण्यात आलं होतं, मात्र असं असताना देखील जवळपास 25 वर्ष जुनं हे सह्याद्री अतिथीगृहाचं पुन्हा एकदा ऑडिट जे आहे ते करणं गरजेचं झालेलं आहे। कुठे बरोबर, त्याच्यामुळे आता संपूर्ण सह्याद्री अतिथीगृहाचं पुन्हा एकदा ऑडिट किंवा त्याची जर काही दुरुस्ती काही भागांची करणं बाकी राहिलं असेल तर ते करावं लागणार आहे। तसं दैनंदिन बाबीवरती हे सगळं केलं जातं, पण आता हे घडलंय कसं याबद्दलची माहिती आता घेतली जाते। अर्थात यानंतर आपण बघणार आहोत आपल्या सगळ्यांसाठी एक महत्त्वाची घडामोड। आपण सोशल मीडिया हाताळतो बऱ्याच वेळेस, काहीतरी एखाद्या माहीत नसणाऱ्या नंबरवरनं तुम्हाला एक मेसेज येतो, मग छानपैकी काही मेसेजेस आणखीन केले जातात, नंबरची देवाणघेवाण होते आणि त्यातनं तुम्ही अडकत जाता एका हनी ट्रॅपमध्ये। आणि हा हनी ट्रॅप किती भयानक आहे, या सगळ्या कालावधीमध्ये गेल्या काही कालावधीमध्ये कशा पद्धतीने हा हनी ट्रॅप समोर आला आणि यामध्ये किती लोकं अडकली, बघा। सोशल मीडिया हाताळत असाल तर सावधान, तुम्ही जर सोशल मीडिया वापरत असाल तर ही बातमी आपण लक्षात घेणं फार आवश्यक आहे। पुण्यात नोकरदार तरुणाई हनी ट्रॅपची शिकार होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। या प्रकरणी पुणे सायबर पोलीस स्थानकात 2 गुन्हे तर 150 तक्रारी अर्ज दाखल झाले। या तक्रारी ज्या आहेत ते उच्चभ्रूगृहातील मुलांनी केलेल्या आहेत, तसंच नोकरदार आणि व्यावसायिकही या प्रकरणी तक्रार करण्यासाठी पुढे आलेले। या प्रकरणाची पुणे सायबर पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे। पोलीस सध्या 2 आरोपींच्या मागावर असून लॉकडाऊन संपताच दिल्ली, मध्य प्रदेश आणि राजस्थान इथं कारवाईसाठी तपास पथक जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। जाणून घ्या ही घटना कधी उघडकीस आली। पुण्यातील शिवाजीनगर इथल्या सायबर पोलीस ठाण्यामध्ये काही दिवसांपूर्वी एक तरुण तक्रार देण्यासाठी आला होता। त्यानं तक्रारीत सांगितलं की लॉकडाऊन काळात घरी असताना फेसबुकवर त्याला एका मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट आली होती, त्याच्यानंतर थेट व्हॉट्सअप नंबर शेअर झाले आणि हळूहळू व्हिडिओ कॉलवर बोलणं होऊ लागलं। नंतरच्या काळात त्या मैत्रिणीने याला नग्न होण्यास सांगितलं, याने देखील प्रतिसाद दिला, नंतर थेट तोच व्हिडिओ
व्हॉट्सअपला येऊन धडकला आणि पैशाची मागणी होऊ लागली. पैसे देण्यास नकार दिल्यास तुझ्या फ्रेंड लिस्टमध्ये असलेल्या प्रत्येकाला हा व्हिडिओ शेअर करेल असा दमही समोरजीने भरला. आणि फक्त याच तरुणाच्या बाबतीत घडलं असं नाही तर पुण्यामधल्या 150 अधिक जणांच्या बाबतीत हे घडलंय. हे आपल्या बाबतीतही घडू शकतं म्हणून आपण सावध राहणं फार आवश्यक आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून विशेषतः फेसबुकच्या माध्यमातून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून काही मेल विक्टीम म्हणजे बऱ्याचशा याच्यामध्ये म्हणजे जेंट्सच विक्टीम आहेत त्याच्यामध्ये पुरुष विक्टीम आहेत की काही अट्रॅक्टिव्ह प्रोफाईल तयार केले जातात महिलांचे आणि त्याच्यातनं फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली जाते. फ्रेंड रिक्वेस्ट पाठवलं ॲक्सेप्ट केल्यानंतर मेसेंजर किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून काही फोटो पाठवून त्यानंतरनं जवळीक साधून व्हिडिओ कॉल केला जातो आणि तो व्हिडिओ कॉल तो रेकॉर्ड केला जातो. व्हिडिओ कॉल करत असताना काही सेक्शुअली एक्सप्लिसिट जे मटेरियल आहे ते त्यामध्ये वापरलं जातं आणि समोरच्या व्यक्तीला त्याच्या भावना उद्दीपित करून त्याला उद्युक्त करून त्याचे काही अशा इमेजेस मिळवल्या जातात ज्या त्याला ब्लॅकमेल करण्यासाठी वापरल्या जातात आणि त्या इमेजेसच्या किंवा त्या रेकॉर्डिंगच्या आधारे त्या व्यक्तीला ब्लॅकमेल करून त्याच्याकडनं पैसे एक्सट्रॉट करण्याचे प्रकार ह्या नवीन प्रकारामध्ये आढळून येत आहेत. हे मागच्या 3-4 महिन्यापासून ह्याच्यामध्ये प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे आणि आमच्याकडे 150 जास्त तक्रारी या संदर्भात आलेल्या आहेत. त्यामुळे आता प्रश्न असा आहे की या हनी ट्रॅपपासून आपण सावध कसं राहायला हवं आणि त्याचीच उत्तर आपण जाणून घेणार आहोत. आपल्याबरोबर आहेत पुण्यातल्या आर्थिक गुन्हे आणि सायबर शाखेच्या पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके. त्याचबरोबर आपल्यासोबत आहेत राज्याचे सायबर सल्लागार अतुल काहते. भाग्यश्री नवटके यांच्यापासून मी सुरुवात करतोय. पुण्यातली घटना आपण बघतोय. 127 अधिक तरुण ही एकच तक्रार घेऊन समोर येत आहेत की कशाप्रकारे त्यांना ब्लॅकमेल केलं जातं आहे, त्यांचा व्हिडिओ कसा व्हॉट्सअपवरती आला, केव्हापासून हे सुरू आहे भाग्यश्रीजी? हे आपण जो आकडा सांगताय सर तो मागच्या 2-3 महिन्यातला आहे, पण आपण जर साधारण मागच्या 6 महिन्याचा ट्रेंड बघितला तर साधारणतः 410 अर्ज यामध्ये दाखल झालेले आहेत. बापरे. याच्यामध्ये 2-3 गुन्हे दाखल आपण केलेले आहेत आणि बाकीची प्रोसेस सुरू आहे आणि आरोपी पण आयडेंटिफाय झालेले आहेत काही केसेसमध्ये, परंतु लॉकडाऊन मुळे आपण टीम्स पाठवू शकलो नाही. तर याच्यामध्ये सगळ्यांचा एकच मोडस आहे, तुम्हाला ते रॅन्डम फेसबुक वरती अट्रॅक्टिव्ह पिक्स वगैरे टाकून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतात. जनरली आपले युथ वगैरे दे ऍक्सेप्ट इट आणि त्याच्यानंतर मेसेंजर थ्रू पहिल्यांदा चॅटिंग केलं जातं आणि मग एकमेकांचा व्हॉट्सअप नंबर एक्सचेंज केला जातो आणि तदनंतर मग व्हॉट्सअप वरती आपला व्हिडिओ कॉल येतो आणि देन दे फोर्स यू टू स्पीक इन दॅट ऑल दोज थिंग्स. त्याच्यामध्ये तुमचा म्हणजे व्हिडिओ कॉल केला जातो, न्यूड व्हिडिओ कॉल करण्यास भाग पाडला जातो आणि त्याचे स्क्रीनशॉट काढले जातात, ते फोटोज मध्ये पण आहेत आणि त्याचा व्हिडिओ पण बनवला जातो. त्यानंतर तुम्हाला पैशाची मागणी केली जाते, तुम्ही नाही दिलं तर रिलेटिव्हला पाठवू किंवा तुमच्या फ्रेंड लिस्टमध्ये जे बाकीचे लोक आहेत त्यांना पाठवू आणि काही केसेसमध्ये त्यांनी तुमच्या त्यांच्या रिलेटिव्हला विक्टिमच्या ते व्हिडिओ किंवा फोटोज पाठवून लगेच डिलीट केले आहेत की दाखवण्यासाठी की आम्ही त्यासाठी सक्षम आहोत आणि मग हेवी अमाऊंटची मागणी होते. एक दोन केसमध्ये असं लक्षात आलेलं आहे की साधारणतः 2.5-1 लाख रुपये सुद्धा एका विक्टिमनी भरलेले आहेत आणि या आपल्याकडे जेवढ्या कंप्लेंट्स आहेत अतुल काहतेंकडे मी जातोय. अतुल काहते, कोणत्याही तंत्रज्ञानाचा गैरवापर झाल्याचा इतिहास या अगोदर देखील आणि वर्तमानात देखील तेच घडताना आपण बघतोय. सोशल मीडियाच्या बाबतीत हे प्रकर्षाने होताना आपण पाहतोय. असे म्हणजे वारंवार या घटना अवतीभोवती असतात तरी लोकांना शहाणपण का येत नाही हेच कळत नाही. म्हणजे कुणीतरी एक व्यक्ती तुम्हाला हाय हॅलो करते आणि प्रेमाच्या गप्पा मारायला सुरुवात करते आणि यातनं या टोकापर्यंत हे सगळं प्रकरण जाऊन पोहोचतं, कसं बघता आपण याकडे? मला असं वाटतं की या सोशल मीडिया हाताळताना लोकांना बरेचदा भान नसतं. दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यावर येणारी प्रत्येक गोष्ट ही खरी वाटण्याची एक दाट शक्यता असते, खास करून जसं मगाशी मॅडम म्हणाल्या की अशा रिक्वेस्ट फेसबुकवरनं येताना दिसतात तर त्यावेळेला समजा तिथे त्या माणसाचं त्या मुलीचं नाव असेल, फोटो असेल किंवा अनेक फोटो असतील तर ती रिक्वेस्ट खरी वाटायला लागते आणि माणूस पटकन मोहात पडू शकतो. आणि मला वाटतं अलीकडच्या काळामध्ये म्हणजे गेल्या वर्षभरामध्ये लॉकडाऊन असल्यामुळे या माध्यमांचा वापर खूप जास्त प्रमाणात झाला. जो तरुण कार्यालयात जाऊन किंवा कामाच्या ठिकाणी जाऊन काम करत असायचा तो आता घरी असल्यामुळे त्याला एकतर जास्त वेळ आहे, दुसरी गोष्ट म्हणजे ही सगळी
डिजिटल साधनं तो खूप मोठ्या प्रमाणावर वापरायला लागलाय. आणि तिसरं म्हणजे घरी बसल्यामुळे बऱ्याच लोकांची घुसमट होतीये, आणि या सगळ्या कारणांमुळे पटकन अशा प्रकारची कुठली रिक्वेस्ट आली तर ती ऍक्सेप्ट करणं, आणि किंबहुना ती येत नसेल तर मला वाटतं काही जण शोधून अशा प्रोफाईल्स काढून त्यांच्याशी फ्रेंडशिप करायचा प्रयत्न सुद्धा करतात. तिथून हा गुन्हा कदाचित घडला नसेल, पण अशा प्रकारचं एक आपण ज्याला म्हणून डेस्परेशन हे अनेक तरुणांमध्ये किंवा पुरुषांमध्ये आलेलं दिसतं, आणि त्याचा परिणाम अशा प्रकारच्या घटना वाढण्यामध्ये होतोय. तुम्ही म्हणालात ते अगदी बरोबर आहे की माध्यमं बदलली तरी एकूण माणसाचा स्वभाव, प्रकृती आणि त्याच्याबरोबर होत असलेले इतर सगळे परिणाम याच्यात काही फार बदल झालेला नाहीये, पण या तंत्रज्ञानामुळे हे खूप सोपं झालंय आणि गुन्हेगारांना ती खूप मोठी संधी मिळाली की खोट्या प्रोफाईल्स तयार करा, आपली खरी ओळख लपवा आणि माणसाला अडचणीत आणा, आणि एकदा तो माणूस कुठल्याही प्रकारे अडचणीत आला आणि अतिशय गंभीर प्रकारची ही चित्र व्हिडिओज वगैरे तयार झाले की माणूस खूप घाबरून जातो आणि आपल्या परिचितांना, कुटुंबियांना, मित्रमैत्रिणींना सगळ्यांना हे कळलं तर काय होईल ही भीती महाभयंकर असते, आणि त्या प्रकरणामुळे तो पटकन पैसे भरून मोकळा. त्यामुळे यामध्ये विक्टीम अर्थात श्वापद कुणीही होऊ शकतं. आपण जर या सगळ्यातला पुढला धोका लक्षात घेतला तर अर्थात आपण यातनं बाजूला होऊ, पण हे लोकांबरोबर घडताना दिसतंय. याबद्दलचे अधिक प्रश्न आणि त्याची उत्तर आपल्याला जाणून घ्यायची, कारण हे सगळं आपल्याकरता आहे, आपल्याला सावध करण्याकरता आहे. घेऊयात एक ब्रेक, ब्रेकनंतर ही चर्चा अशी सुरू राहील. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपण चर्चा करतोय ती हनी ट्रॅपबद्दलची. हो, या हनी ट्रॅपच्या प्रकरणामध्ये पुण्यामध्ये जसं आपल्याला ब्रेकपूर्वी सांगितलं भाग्यश्री नवटके यांनी, पोलीस उपायुक्त, की साधारण 6 महिन्यामध्ये 450 अधिक तरुण जे आहेत ते या सगळ्या प्रकारात अडकलेले आहेत आणि ते विक्टीम झाले आहेत. त्यांच्याकडनं पैशांची मागणी या सगळ्या प्रकारात करण्यात आली होती. भाग्यश्रीजी, साधारण मोडस ऑपरेंडी एकच दिसते, ही हे एक रॅकेट असावं, टोळी असावी. याच्यामध्ये रॅकेट असेल किंवा वेगवेगळ्या ठिकाणाहून हे सुद्धा ऑपरेट होऊ शकतात. जरुरी नाही आहे की हे एकत्रच बसून करत असतील, कारण आजकाल सोशल मीडियावरनं अशा गोष्टी दुसरीकडे चालू असल्या की दुसऱ्या क्रिमिनल सुद्धा ते रिप्लिकेट करतात. त्याच्यावर रॅकेट असेल पण ते एकच नसावं, खूप सारे असावेत. त्याच्यामुळे आपले जे नंबर्स आणि आपण आयपी ऍड्रेसेस घेतलेले आहेत त्याच्यामध्ये डिफरंट लोकेशन दाखवतात. सो रॅकेट इज देअर पण डिफरंट लोकेशन असू शकतात. अतुल काते, खरं सायबर गुन्हे तसं बघायला गेलं तर ठीक आहे, आपण आता तांत्रिकदृष्ट्या बरेच समृद्ध झालेले आहोत, राज्यात देखील बहुतांशी टेक्नॉलॉजी आपल्या पोलीस डिपार्टमेंटने जवळ केली आहे, अशा सगळ्याच्यामध्ये बहुतांशी गुन्ह्यांचा काही वेळेला तपासच लागत नाही, कारण ही रॅकेट कुठेतरी दिल्ली किंवा UP बिहार या ठिकाणी काम करणारी असतात, तरी आपले पोलीस कसोशीने जाऊन त्यांना पकडण्याचा प्रयत्न करतात. पण हे वारंवार घडतं आहे, याला कसं थांबवता येईल? नाही, हे थांबवणं मला वाटतं खूप अवघड आहे. याचं कारण असं की हे तंत्रज्ञान लोकांकडे अतिशय सहजपणे उपलब्ध झालेलं आहे, त्यामधनं काय होऊ शकतं याची जाण असलेले खूप कमी आहेत. लोक अतिशय कॅज्युअली हे वापरतात. इथे आता आपण हे विक्टिम्स बद्दल बोलतोय, पण गुन्हे होत असतात तेव्हा ते गुन्हे करणारे सुद्धा अतिशय कॅज्युअल असतात. बरेच त्यांना कळत सुद्धा नाही की आपण आता जी एखादी कृती करतोय यामुळे खूप मोठा परिणाम होऊ शकतो, मोठा गुन्हा होऊ शकतो. आणि याच्यावर एकच पर्याय आहे, तो म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर याबद्दल जागरूकता निर्माण करणं. कारण आपले सायबर पोलीस अतिशय सक्षम आहेत, त्यांच्यावर कामाचा महाप्रचंड लोड आहे अशा केसेस वारंवार घडत असल्यामुळे. आणि इतर राज्यांमध्ये खास करून झारखंड वगैरेच्या भागामधून उदाहरणार्थ आर्थिक गुन्हे मोठ्या प्रमाणावर होत असताना सुद्धा पोलीस अतिशय शिताफीनी ते सतत उघडकीला आणत असतात, पण शेवटी त्यांच्याही कामावर मर्यादा आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि हे थांबवण्यासाठी जसं एकूणच गुन्हेगारी होऊ नये यासाठी लहानपणापासून मुलामुलींना शिकवलं जातं की गुन्हा म्हणजे नेमकं काय असतं आणि आपण समाजात कसं वावरलं पाहिजे, तसंच सायबर स्पेस ही सुद्धा एक मोठी स्पेस आहे. जसं आपण नेहमीच्या आयुष्यात जगतो तसं तिथेही जगतो, आणि तिथे जगत असताना आपण काय काळजी घेतली पाहिजे, आणि आपण तिथे आपल्या हातून गुन्हा होऊ नये किंवा आपण इतरांच्या गुन्ह्यांना बळी पडता कामा नये यासाठी आपण काय केलं पाहिजे
याची मला वाटतं खूप मोठ्या प्रमाणावर जागरूकता निर्माण करणं अतिशय गरजेचं आहे. कारण हे गुन्हे जे होत आहेत त्यातले गुन्हे करणारे लोक काही वेळेला जाणून बुजून ते करतायत आणि आपण विक्टिम होतोय, आणि उरलेल्या वेळेला आपल्या हातून सुद्धा कॅज्युअली गुन्हे होत आहेत. तर त्यामुळे दोन्ही बाजूंनी थांबवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर लोकशिक्षण याचं झालं पाहिजे. भाग्यश्रीजी, यामध्ये काही विक्टीमशी आपण स्वतः बोललेला असणार, तपासाचा भाग आहे, तरी यातले काही मुद्दे जर आपण स्पष्ट करू शकलात तर, पैशांची देवाणघेवाण नेमकी कशा पद्धतीने केली जाते? आणि जेव्हा मला व्हॉट्सअपवरती किंवा फेसबुकवरती अशा फ्रेंड रिक्वेस्ट येतात, तर नेमकं मी काय लक्षात घेणं आवश्यक आहे? पहिली गोष्ट तर याच्यामध्ये त्यांच्याकडे ब्लॅकमेल करण्यासाठी इनफ मटेरियल असल्यामुळे विक्टिम जी व्यक्ती आहे ते तो म्हणेल त्या अकाउंट वरती पैसे ते ट्रान्झॅक्शन करतात. खरं सांगता त्यांनी जेव्हा पैशाची मागणी केली जाते तेव्हा तत्काळ पोलिसांशी संपर्क साधणं गरजेचं आहे, पण बऱ्याच लोकांनी भीतीपोटी किंवा आपली बदनामी होईल याकरिता त्यात तथ्य नसतानाही त्यांनी पैसे ट्रान्सफर केलेले आहेत. तर हे बँकिंग बँक अकाउंट कुठल्या तरी फेक अकाउंट समोरचा आरोपी काढतो, त्याच्या ट्रान्झॅक्शन केलं जातं आणि मग त्याचे डिटेल्स हे नाश केले, म्हणजे केवायसीचे त्याच्यामध्ये रूल्स लावले जात नाही, त्याच्यामुळे ते अकाउंटचे डिटेल शोधणंही पोलिसांना नंतर अवघड जातं. आणि आपण जसं दुसरं म्हणालात की काय केलं पाहिजे, तर अननोन लोकांची जी फ्रेंड रिक्वेस्ट आहे फेसबुकवरती ती ऍक्सेप्ट नाही करायला पाहिजे. आपल्या फेसबुकची जी फ्रेंड लिस्ट असते ती हाईड करणं महत्वाचं आहे. आपलं प्रोफाईल लॉक करायला पाहिजे. अननोन लोकांशी चॅट करताना किंवा व्हॉट्सअपवरती व्हिडिओ कॉल, म्हणजे एखादी मेसेज आपण समजू शकतो पण व्हिडिओ कॉल करताना इनफ काळजी घेतलीच पाहिजे. ही अननोन कोणी व्यक्ती आहे आपला व्हिडिओ कॉल करते, याचा पर्पज काय असू शकतो, मोटिव काय असू शकतो, त्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. आणि खूप एक कॉमन सेन्सची गोष्ट आहे, परंतु कुठेतरी मुलं वाहून जातात आणि त्याच्यामध्ये ह्या घटना घडतात, तर ह्या गोष्टीचा अवेअरनेस त्यांच्यामध्ये असला पाहिजे. आणि त्याचमुळे पुणे पोलीस सुद्धा इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया आणि प्रिंट मीडिया तिन्ही मीडियाकडनं आपण जेव्हापासून ह्या घटना वाढलेल्या आहेत त्याचा वारंवार आपण हे सांगू अवेअरनेस त्याच्यामध्ये क्रिएट करतोय की अशा प्रकारच्या घटना होत आहेत. आणि एक झालं अवेअरनेस क्रिएट करणं एक भाग आहे, आणि दुसरं आहे डिटेक्शन. ज्यावेळी आरोपी पकडले जातील किंवा डिटेक्शन त्याचं होईल तेव्हा थोडस त्यांची चेन आपल्याला सापडेल, ते रॅकेट आपल्याला सापडेल आणि मग थोडा समाजामध्ये याचा अजून अवेअरनेस वाढेल आणि तसं गुन्हे घडण्याचं प्रमाण कमी होऊ शकतो. आपल्या दोघांचे धन्यवाद. फार महत्वाची माहिती या सगळ्या याच्यात आपण देऊन केली. तर मित्रांनो, माझ्या हातात असणारे हे जे माध्यम आहे ना, हे अत्यंत वेगवान आहे. याच्यामध्ये असणारे जे ॲप आहे ते आपण एकमेकांसाठी संवाद साधण्यासाठी म्हणून ठेवलेले आहेत. अर्थात ते आपल्याला सोयीस्कर असतात, पण इतर मंडळी त्याचा दुरुपयोग करतात आणि आपल्याला अडकवतात. त्यामुळे आपण सावध राहायला हवं. सोशल मीडिया हाताळताना खरंच काळजी घेणं खूप आवश्यक आहे, नाहीतर तुम्ही देखील या हनी ट्रॅप किंवा सोडुकीला बळी पडू शकता. सावध राहा. यानंतर बातमी आणि बरंच काही मध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.